राज्य सरकार के कर्मचारियों के वेतन के बराबर वेतन होना चाहिए, इस मांग को लेकर हिंगनघाट आगर में गेट मीटिंग आयोजित कर धरना दिया गया। आज हिंगनघाट आगर में महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृति की ओर से धरना दिया गया। 2016 से लंबित वित्तीय मांगों को लेकर लगातार वेतन बढ़ोतरी की मांग की जा रही है, लेकिन अभी भी सरकार की ओर से इस संबंध में कोई निर्णय नहीं लिया गया है। इसी पृष्ठभूमि में पूरे राज्य में धरना प्रदर्शन हो रहे हैं। आज हिंगनघाट आगर में भी इस मांग को लेकर धरना प्रदर्शन किया गया। इस अवसर पर एसटी आगर हिंगनघाट महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृति समिति के सभी कर्मचारियों ने विरोध प्रदर्शित किया है। उन्होंने मांग उठाई है कि हमें भी राज्य कर्मचारियों की तरह उचित हक दिए जाए और राज्य सरकार से जल्द निर्णय लेने की मांग की है। अपने वेतना बाबत माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन सादर केलेला आहे। पहिल्या प्रथम बैठक झाली, त्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही। त्यानंतर 20 ऑगस्टला बैठक ठरण्यात आली, परंतु मुख्यमंत्री साहेब कामात व्यस्त असल्याने त्या दिवशीची मीटिंग पुढे ढकलण्यात आली। अजून नवीन तारीख मिळालेली नाही, परंतु मीटिंग जरूर होईल, कारण एसटी कामगारांना जे वेतन आहे हे इतर कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात फार कमी आहे। महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांचंसुद्धा वेतन आपल्यापेक्षा जास्त आहे। त्यामुळं आमची मूळ मागणी आहे की राजकीय जे प्रशासकीय कर्मचारी आहे राज्य सरकारी, त्यांच्याप्रमाणे आम्हाला वेतनवाढ मिळाली पाहिजे। तसेच बरेच दिवसापासून महागाई भत्ता थकीत झालेला आहे, तो सुद्धा मिळाला पाहिजे। घरभाडे भत्ता थकीत आहे, तो मिळाला पाहिजे। त्याप्रमाणे मेडिकल अलाउन्स आहे, ते सुद्धा मिळालं पाहिजे। आणि जे जाचक परिपत्रक कर्मचाऱ्याच्या विरोधात जीव घेण्यालायक असे परिपत्रक जे महामंडळानं जारी केलेले आहे, ते ताबडतोब रद्द करण्यात यावे, हे सुद्धा एक मागणी महत्त्वाची आहे। करता आपण हा संघर्ष करीत आहोत। माझी एकच विनंती आहे सर्व कामगारांना, जसा आपण हा संघर्ष एकजुटीनं करत आहोत, तसाच हा शेवटपर्यंत लढा आपल्या मागण्या पूर्ण होतपर्यंत कायम ठेवावा। राज्यात महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीची स्थापना करून त्यामध्ये 13 संघटनेचा सहभाग राज्यामध्ये आहे, आणि आमच्या आगारामध्ये सुद्धा त्या माध्यमातले काही घटक कृती समितीतील संघटना आमच्या आगारामध्ये सुद्धा आहे। असं असताना 9 ऑगस्टला आम्ही राज्यभर धरणे आंदोलन करण्याची नोटीस सरकारला दिलेली होती, परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्या निदर्शनाची दखल घेऊन आमची बैठक 7 ऑगस्टला राज्य सरकारने लावली। त्याच्यामध्ये 3ही मंत्री महोदय हे उपस्थित होते। त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा प्रस्ताव तुम्ही आम्हाला सादर करा, आणि समोरची मीटिंगची तारीख ही 20 ऑगस्ट देण्यात आली होती, परंतु मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम हा व्यस्त असल्यामुळे आमची बैठक लागलेली नाही। अद्यापही आमच्या बैठकीचं समोरचं नियोजन आम्हाला मिळालेलं नाही। त्या माध्यमातून आम्ही आज आगार पातळीवर संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं त्याबाबत आम्ही इथे धरणे आंदोलन 5 मिनिटाचं करीत आहोत। आमची मागणी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आमची बैठक लवकरात लवकर लावून जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येतं ते वेतन एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावं, अन्यथा 3 तारखेची नोटीस आम्ही परत मुख्यमंत्री महोदयांना प्रशासनाला दिलेली आहे। आमच्या जर मागण्या येत्या 3 तारखेच्या आत मान्य झाल्या नाही तर गणपती बाप्पा मोरया असं आंदोलन आम्ही राबवून येत्या 3 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहोत। ते आंदोलन संपूर्ण राज्यभर चालणार आहेत। मी विनंती करतो की मुख्यमंत्री महोदयांना जातीनं लक्ष घालून आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि आमचे मुद्दे निकाली काढावे। एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवी येनुरकर की रिपोर्ट।